आता जी सर्वात मोठी बातमी आहे ती बारामती तालुक्यातील पिपळी गावामध्ये अवैध दारू धंद्यावरती एक्साईज विभागाने मोठी कारवाई केली आहे. दारूचे तब्बल 3,000 लिटर रसायन आग लावून नष्ट करण्यात आलंय. याचबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायत नवनाथ बोरकर आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडले गेलेत. नवनाथ काय आहे अधिकची माहिती? नक्कीच मोठी कारवाई झालेली आहे. सकाळी लवकरच प्रांताधिकारी तहसीलदार एक्साईज ऑफिसर आणि त्यांची सर्व टीम जारगळवाडीत दबंग स्टाईल प्रमाणे दाखल झाली. जारगळवाडी गावामध्ये ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय चालू आहेत त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, मात्र जारगळवाडीत कुठेच काही सापडले नाही. त्यावेळी जवळच असलेल्या पिंपळी गावामध्ये त्यांनी मोर्चा वळवला. गावालगतच असलेल्या कॅनल शेजारीच अवैध हातभट्टी काढत असल्याचे त्यांना आढळून आले. त्यावेळी दारूने भरलेले 200 लिटरचे 14 बॅलर आणि दारू तयार करण्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते त्या ठिकाणी आढळून आले. दारूचे 3,000 लिटर रसायन आणि साहित्य आग लावून त्यांनी नष्ट केलेले आहे. यापुढे देखील अवैध दारू करणाऱ्या 3 जणांवर यावेळी कारवाई करण्यात आलेली आहे. एक पुरुष आणि 2 महिलांवरती कारवाई झालेली आहे. यापुढे देखील अशीच कारवाई करणार असल्याचे बारामतीचे प्रांताधिकारी शेमद निकम यांनी सांगितले. सुनील धन्यवाद नवनाथ दिलेल्या माहितीबद्दल. तर बारामती तालुक्यातील पिपळी गावामध्ये अवैध दारू धंद्यावरती एक्साईज विभागाने मोठी कारवाई केली आहे.